तर नमस्कार मित्रांनो, ओनली ट्रक ड्रायव्हर. तर सध्या गाडीवर गेलेलो नाही, आता पेरणी चालू होती. पेरणी पण झालेली आहे आणि उगून पण चांगलेलं आले. तर हे बघा, पूर्ण सोयाबीन पेरले आपण. 9.5-9 एकर पूर्ण सोयाबीन आहे आपलं. आणि आत्ता मी शेतामध्ये आलेलो आहे. तर कशासाठी शेतामध्ये आलेलो आहे हे तरी तुम्हाला सांगतो. तर हे पहा, काय माहिती आहे का, ह्या टायमाला संध्याकाळी 6-7 हरणं येतात सोयाबीनला खायला. आणि हे हरणाने जर सोयाबीन खाल्लं, आता सध्या लहान सोयाबीन आहे, तरी तुम्हाला मी दाखवतो. तर ह्या बघा, हे सोयाबीन एकदम लहान आहे. आणि हे सोयाबीन जर आत्ता हरणाने खाल्लं, ह्या बघा, हे हरणं काय करतात, इथून खाऊन घेतात. फक्त खाली काडी राहते आणि काडीनंतर जळून जाते. त्याच्यामुळं ह्याला आहे ना, एक महिनाभर पूर्ण राखण करावं लागते हरणासाठी. तर हरणाचा इतका भरपूर त्रास आहे का ना मित्रांनो. तर हे बा, बाज टाकलेली आहे आणि राखलेला आलेलो आहे. तर हरणाचा भरपूर त्रास आहे, लय त्रास आहे. ह्या जंगली प्राण्यांचा इतका त्रास आहे का नाही, भरपूर त्रास आहे. त्यांची राखण करायला यावंच लागतं, पाणी असू, पाऊस असू, वारा असू, काय बी असू. तर मी आत्ता आलेलो आहे आणि आत्ता मी सध्या काय निवारा केलेला नाही. नंतर मी उद्याच्याला निवारा करणार आहे, रानामध्ये उप करणार आहे. कारण काय होतं, पाऊस बिऊस आला तरी आपल्याला बसता येते आणि हरणाची राखण करावं लागते. नाही तर हरणाची राखण जर आपण नाही केली तर हे जंगली प्राणी इतका नाश करते. ह्यांचं खाणं कमी आहे आणि नाश करायचं ह्यांचं जास्त आहे. डुकराचा, जंगली प्राणी, मोर वगैरे ह्यांचा भरपूर त्रास आहे, लय त्रास आहे ह्यांचा. पण तरी पण ह्यांची राखण करावं लागते. आणि राखण करून बी परत हे सगळं निसर्गाच्या हातात आहे. पाऊस टायमाला येतो आहे ना येतो आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं खरंच अवघड आहे. आणि मी सुद्धा स्वतः शेती करतो आहे, गाडी सांभाळून शेती बघतो आहे. आणि शेती करून हे हरणाचं बिरणाचं सगळं सांभाळावं लागतं एकट्याला.